हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मन्नत शेख आणि आज मी पुन्हा आली तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉग घेऊन. आज मी आणि माझे गुरु आम्ही दोघी जात आहोत एका इव्हेंटला, आणि आम्ही दोघी कशा दिसत आहोत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठे चाललं हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा, तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता की पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि ट्रॅफिकही आहे, कारण आज सॅटरडे असल्यामुळे ट्रॅफिक आहे रोडवरती. फायनली 2.25 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे व्हेन्यूवरती, आणि आम्ही आलो आहे हिंजवडीमध्ये ला कॅप्युला इथे. तर इथे सर्व तयारी चालू आहे, आणि ही तयारी बघून तुम्हाला कळालंच असेल की इथे काय होणार आहे. इथे फोटो काढायचं सेशन चालू आहे. बाहेर खूप सुंदर पाऊस पडत आहे, तर आणि इथे फोटोशूटही चालू आहे. वेट टाईम खूप होतं, कारण अजून इव्हेंट स्टार्ट व्हायला अर्धा पाऊण तास होता. तर वॉशरूममध्ये आलो आम्ही, थोडंसं म्हटलं फ्रेश व्हावं आणि टचअप वगैरे करून घ्यावा. आणि काय इव्हेंट आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. हे गाईज, हॅलो. तर आज आम्ही इथे आलेलो आहोत ना, इकडे एक सुंदर फॅशन शो होणार आहे, लवकरच तुम्हाला तो बघायला मिळेल. व्हॉइसलेस केअर फाउंडेशन नावाची जी संस्था आहे त्यांचा आज वॉक फॉर कॉज आहे, आणि फॅशन वॉक होणार आहे स्ट्रे डॉगसाठीच. सो आय स्टँड फॉर स्ट्रेज, म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी या लोकांची एक सुंदर फाउंडेशन आहे, आणि आज त्याच्यातनं त्यांना जे पण अर्निंग होणार आहे आज ते त्या फाउंडेशनला जाणार आहे. आणि अशा एका समाजसेवा आणि सेवाभावी संस्थेच्या इथे आज आम्हाला त्यांनी VIP गेस्ट म्हणून बोलवलं. तर मी आणि मन्नत शेख आज आम्ही इथे आलेलो आहोत ॲज अ VIP गेस्ट, आणि लवकरच तुम्हाला फॅशन शो जो होईल त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण लाईव्ह दाखवणार. सो स्टे ट्यून. किती क्यूट मॉडेल आहे. मेन झाले तर आता लवकरच शो स्टार्ट होणार आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण तयारी झालेली आहे. व्हॉइसलेस केअर फाउंडेशन शेरोज पॅराडाईज प्रेझेंट्स वुमेन अचिव्हर्स अवॉर्ड वॉक फॉर अ कॉज आय स्टँड फॉर स्ट्रेट. सीमा कनोजिया अँड शाहिद हिजाबी क्वीन आर हियर. उम्मीद है की आप सब भी मेरे कॉज सुनोगे तो आप सब भी मुझे जरूर सपोर्ट करोगे. की हमारा कॉज जो है ये ना वृद्धाश्रम के लिए है, ना अनाथ आश्रम के लिए है. ये ऐसे बेजुबान जानवरों के लिए है जो कभी मांग नहीं सकते है, लेकिन उनको भी भूख लगती है और उनको भी काफी चीजों की जरूरत है जो हम एज अ ह्यूमन करना चाहिए लेकिन हम करते नहीं है. रीजन है हम लोगों ने एक प्रोजेक्ट स्टार्ट कर रहे हैं बेजुबानों की रसोई. तो बेजुबानों की रसोई क्या है मैं वो आपको एक्सप्लेन करती हूँ. एक किचन बनेगा जिसमें हम वॉइसलेस के लिए खाना बनाएंगे बल्क में, और जिनके घर में ऐसा है कि नॉनवेज नहीं खाते हैं तो दे कैन बाय फ्रॉम अस एंड दे कैन गिव इट टू देम. मतलब अपनी अपनी एरिया में वो खिला सकते हैं, तो हर एक एरिया में बच्चा भूखा नहीं रहेगा. दैट विल बी हार्डली 25 रुपीज़ KG, बहुत चीप है, कुछ भी नहीं है. चिकन एंड राइस तो हम बना के देंगे, सिर्फ कलेक्ट करना है. तो फर्स्ट प्रोजेक्ट हम इस पर काम कर रहे हैं एंड वी नीड सपोर्ट फ्रॉम ऑल यू कि आप सब जब हमारे पास आओगे हमें सपोर्ट करोगे. कभी किसी ने राइस डोनेट किया,
किसी ने सिलेंडर डोनेट किया या किसी ने हमारा आई किचन का रेंट पे कर दिया या कुक का रेंट पे कर दिया, तो ये हमारे लिए बहुत अच्छा होगा. बिकॉज इट इज नॉट लाइक वी आर मेंट टू सपोर्ट देम. ऐसे हमको भगवान ने नहीं भेजा है, किसी गवर्नमेंट ने हमको पेमेंट नहीं दिया है, आज तक हमको कहीं से कोई पैसे नहीं आए हैं. ये आज हम जो कर रहे हैं ये देख के इंसानियत के तौर पे कर रहे हैं कि वो बच्चा भी भूखा है तो एटलीस्ट हम कुछ उसको खिला दें. ये शुरुआत मैंने की थी 10 डॉग से, आज 250 प्लस हो गए मेरे पास. जा सकते हो बट एटलीस्ट सपोर्ट अस सो दैट हम वो काम करके ले लें. एंड द थर्ड थिंग इज हमने एक और एक प्लान किया है, ऑटोमेटिक फीडर्स. ऑटोमेटिक फीडर्स जो है एक पाइप आता है जिसमें हम ड्राई फ्रूट डाल के रख देते हैं, वो कंटिन्यू रहता है 8 से 10 दिन तक. फॉर एग्जाम्पल अगर तुम्हारे एरिया में चार पांच, हर गली में 4-5 डॉग्स होते ही है, राइट? तो अगर आपने एक ऑटोमेटिक फीडर लगा के उसमें 2,500 का आता है 20 kg का पैकेट, वो तुमने डाल दिया उसके अंदर, तो वो 8-10 दिन तक वो बच्चा आराम से खाता रहेगा. और उससे क्या होगा, उसकी हेल्थ भी अच्छी रहेगी, उसके जो स्किन इश्यूज है वो भी नहीं हो गए, क्योंकि वो जो ड्राई फूड है फुल ऑफ प्रोटीन से बना हुआ रहता है. उसमें आपको ना चिकन बनाना है ना राइस बनाना है, आप एकदम आराम से वो चीज डाल के रख दो, वो खा लेंगे. तो ऑटोमेटिक फीडर्स हम अवेलेबल करेंगे, लेकिन ये रहेगा आपको जहाँ चाहिए आप हमें सिर्फ एड्रेस दे दो. द रेस्ट पार्ट इज उसमें ड्राई फूड डालना, वो आपका काम रहेगा एवरी वीक. और एक बार ऑटोमेटिक फीडर हमसे ले लिया आपने, इट इज फ्री ऑफ कॉस्ट हम देने वाले हैं वो हमारे मेरे एनजीओ के थ्रू. लेकिन एवरी वीक हम चेकिंग के लिए आएंगे, उसमें खाना है कि कचरा है. खरोखरीच खूप मोठी गोष्ट आहे, कारण आज इतक्या त्यांच्या आम्ही इंस्टाग्रामच्या पोस्ट बघतो आणि मी त्यांना इथे एक आश्वासन देऊ इच्छिते की मी माझ्या सोसायटीमध्ये तर आज त्यांचं जे फीडरचं त्यांनी जो आज आवाहन केलं आहे तो तुम्ही सगळ्यांनी आपल्या सोसायटीमध्ये बसवा, तर ते मी बसवून घेणार आहे. आणि मी माझ्यासोबत अजून बऱ्याच लोकांना सांगणार आहे की तुम्ही पण ते बसवून घ्या आणि त्यांच्याकडनं जे जे फूडचं जे तुम्ही ऑनलाईन सुविधा जर ठेवली तर खूप बरं होईल. सो म्हणजे मी राहते हडपसरला, तर तुमच्या इथून मी ते ऑनलाईन मागवू शकते. असंच पुण्यामध्ये सगळीकडे तुम्ही ऑनलाईन चालू करा, म्हणजे मग ते फूड सगळे ऑनलाईन मागू शकता. अगर ऐसे रहा ना तो हम जाके डिलिव्हरी खुद करेंगे. एवढी सेवाभावी संस्था जर आपल्याला इथे या प्लॅटफॉर्ममध्ये मिळत असेल आणि एवढे सगळे लोक असं तुम्ही गोळा केलेले आहेत या एका दृष्टिकोनासाठी. आणि मला असं वाटतं फॅशन इंडस्ट्रीमध्ये तर त्यांनी स्वतःला रॉक ऑन केलेलंच आहे, पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये असूनसुद्धा समाजसेवेमध्ये एवढ्या मोठ्या लेवलला पॅनलला काम करून एवढी मोठी मंडळी जमा करणं आणि गोळा करणं हे खूप मोठं ध्येयाचं काम आहे. तर खरोखरीच तुमचे खूप सारे आभार आणि मी कायमच येत असते, कारण माझं या लोकांप्रती आजोलाच प्रेम आहे. ते जेवढं मला शॉवर करतात तो तेवढं डबल मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, कारण माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि आपण माणसं आहोत तसंच तेही सजीव जीव आहे. तर तुम्ही त्यांच्यावरही प्रेम करा, झाडे लावा, झाडे जगवा आणि स्वापदांवर सुद्धा प्रेम करा. थँक्यू.
सामने पता नाम लिखा सिर्फ हा इवेंट संपून आम्ही चाललो आहे रिटर्न घरी आणि तुम्हाला हा इवेंट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही मदत करा असे जे स्ट्रीट डॉग्स असतात त्यांना आणि ह्यांची संस्था जी आहे खूप चांगलं काम करते. तुम्ही त्यांना थोडीफार मदत झाली तर करा. मी त्यांचं नाव वगैरे बायोमध्ये मेन्शन करेल. तुम्ही त्यांना सपोर्ट करा. जसं तुमच्याकडून जे मदत होईल थोडीफार काही होईल तेही मदत करू शकता तुम्ही. असं नाही आहे की तुम्हाला फार मोठी मदत करायची. काय होईल ते तुम्ही मदत करू शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय गाईज, लव्ह यू.